नमस्कार मंडळी मी त्रुप्ती, त्रुप्ती चानल मदे, मी तृप्ती किचन आपल्या रेसिपी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण वाळवणाचा एक पदार्थ पाहणार आहोत अगदी झटपट हा तयार होतो आणि विशेष म्हणजे कमी साहित्यामध्ये कमी मेहनतीमध्ये अगदी कोणाचीही मदत न घेता हा पदार्थ तुम्ही तयार करू शकता रेसिपीला सुरुवात करूयात झटपट तांदळाच्या कुरड्या बनवण्यासाठी इथे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे ही पिठी मी घरीच बनवलेली आहे रेशीमचे तांदूळ मी स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतले यानंतर रात्रभर मी हे तांदूळ वाळून घेतले आणि यानंतर गिरणीतून बारीक दळून आणले इथे तांदळाची पिठी अगदी सोप्या पद्धतीने तयार झाली आता यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये मी इथं तांदळाची पिठी घेतलेली आहे कुरडई बनवण्यासाठी ज्या भांड्यामध्ये आपण तांदळाची पिठी घेणार आहोत याचाच आपल्याला पुढं देखील वापर करायचा आहे आता ही पिठी सगळ्यात आधी आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये घालूयात आता ज्या वाटीने आपण तांदळाची पिठी घेतली होती त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे आत्ता मी एक वाटी भरून पाणी घातलं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पाण्याचा अंदाज घेत आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पिठामध्ये पाणी मी मिक्स करून घेतलं पण एक वाटी पाणी आपल्याला पुरेसं नाही आहे म्हणून आणखीन एक वाटी भरून आपण याच्यामध्ये पाणी घालूयात पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे घ्या सगळं बाटर अगदी व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे अजिबात याच्यामध्ये गाठी किंवा गुठळ्या नकोत अगदी व्यवस्थित स्मूथ असं हे बॅटर असायला हवं आता इकडे मी कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये ज्या वाटीने आपण तांदळाची पिठी घेतली त्याच वाटीने एक वाटी बरोबर आपल्याला पाणी उकळवून आहे तर हे बघा इथं पाणी गरम झालेलं आहे पण यातलं सगळं पाणी आपल्याला आत्ताच लागणार नाही यासाठी मी यातलं अर्धं पाणी साईडला काढून ठेवते आणि जर आपल्याला या गरम पाण्याची गरज लागली तरच आपण हे पाणी पुढे जाऊन वापरणार आहोत यातलं अर्धं पाणी मी काढून घेतलं आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात तर इथे मी एक चमचा भरून मीठ घातलं आणि याचबरोबर आपल्याला यामध्ये पाव चमचा पापडखार घालायचा यामुळे मस्त कुरड्या फुलतात एकदा हे सगळं ढवळून घेऊयात आणि यानंतर एका हातामध्ये स्पॅच्युला किंवा चमचा ठेवायचा आहे आणि यानंतर जे तांदळाचं बॅटर आपण तयार केलं होतं हे थोडं थोडं करत आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे बॅटर घालत असताना चमचा असेल किंवा स्पॅच्युला असेल तो सतत हलवत ठेवायचा आहे म्हणजे गुठळा अजिबात होणार नाही हवं असेल तर तुम्ही कोणाची तरी यावेळेस मदत घेऊ शकता आणि हे बघा थोडं थोडं करत आपल्याला याच्यामध्ये बॅटर घालायचं आहे आणि एका हाताने सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे बिलकुलही गाठी याच्या होणार नाहीत सगळं तांदळाचं बॅटर मी याच्यामध्ये घातलं आता यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायचे पाणी एकदा उकळलं की यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियमवरती ठेवायची आणि यानंतर हे बॅटर घालायचं बॅटर घालून झाल्यानंतर हे सतत हलवत आहे म्हणजे हे खाली अजिबात चिकटणार नाही जर का हे खाली चिकटलं तर मात्र गाठी किंवा गुठळ्या होण्याची शक्यता असते यामुळे सतत हलवत आहे चा। एक चार ते पाच मिनिटच झालेत आणि आता तुम्ही कन्सिस्टन्सी याची पाहू शकता मस्त दाटसर हे व्हायला सुरुवात झालेलं आहे प्रत्येक स्टेप मी अगदी व्यवस्थित तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे तुम्ही जेव्हा कराल तेव्हा अजिबात तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही आणि हे घ्या सतत हलवत आणखीन एक पाच मिनिट झालेले आहेत आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता की मस्त दाटसर हे झालेलं आहे आता हे मिश्रण किती वेळ शिजवायचं यानंतर हे झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं हे सगळं आपण पुढे जाऊन बघणारच आहोत आणि हे पहा सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत एक पंधरा मिनिट मी हे व्यवस्थित असं शिजवून घेत आहे आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता की मस्त दाटसर हे झालेलं आहे आणि कढईपासून हे हलकंसं वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे आणि एकदा का असं मिश्रण घट्ट असं दिसायला लागलं की यानंतर आपल्याला फक्त हे वाफवून घ्यायचं आहे यासाठी गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आणि याच्यावरती घट्ट असं झाकण ठेवायचं आहे लक्षात ठेवा की गॅसची फ्लेम पूर्णपणे लो आपल्याला ठेवायची आणि एक दोन ते तीन मिनिटांसाठी आपल्याला हे मिश्रण वाफवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता याच्यावरचं जे झाकण आहे ते आपण काढून घेऊयात आणि फक्त एकदा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खालीपासून वरपर्यंत व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे वाफवल्यानंतर पीठ मी पुन्हा एकदा व्यवस्थित एक, एक जीव असं मिक्स करून घेतलं आता यानंतर पीठ जे साईडला लागलेलं असतं कढईला ते पूर्ण मध्ये घ्यायचं आहे आणि यानंतर पुन्हा एकदा आपल्याला झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिटांसाठी वाफ देऊन घ्यायची आहे याच पद्धतीने मी तीन वेळा दोन दोन मिनिटांसाठी पीठ वाफवून घेतलं आता यानंतर आपण चेक करूयात की पीठ आपलं व्यवस्थित शिजलं आहे की नाही तर इथे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर कढईपासून पीठ वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत पीठ शिजवत वीस मिनिट झालेले आहेत आता एकदा एक, एक जीव करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि बंद फ्लेम करून पुन्हा एकदा आपल्याला फक्त दोन मिनिटांसाठी याच्यावरती झाकण आहे आणि बंद फ्लेमवरतीच दोन मिनिटांसाठी पीठ आपल्याला हे व्यवस्थित वाफून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढलं आणि आता हे पीठ व्यवस्थित शिजलं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर हाताला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं हे पहा हात मी अगदी ओला करून घेतला आहे आणि प्रकारे हाताला लावून पाहायचं जर पीठ चिकटलं तर समजायचं की पीठ आपलं अजूनही तयार नाही जर हाताला पीठ नाही चिकटलं तर अगदी व्यवस्थित हे पीठ शिजलं आहे असं समजून घ्यायचं किंवा अशा प्रकारे हातावरती गोळी तयार करून पाहू शकता व्यवस्थित गोळी झाली बोटांना अजिबात ही चिकटली नाही तर समजायचं की पीठ अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे इथे आपलं पीठ व्यवस्थित शिजलं आहे आता यानंतर आपण हे पीठ थोडं थोडं करत असं सोऱ्यामध्ये भरून घेऊयात माझ्याकडे असं स्टीलचं सोऱ्या आहे एकदा सोऱ्या भरून झाला की यानंतर लगेचच झाकण याच्यावरती ठेवायचं पीठ आपल्याला बिलकुलही थंड करून घ्यायचं नाही यानंतर प्लास्टिकचा पेपर असू देत किंवा एखाद्या कापडावरती सुद्धा तुम्ही अशा प्रकारे कुरड्या घालून घेऊ शकता माझ्याकडे जो सोऱ्या होता तोच मी इथे घेतलाय आणि यानेच मी कुरड्या घालत आहे या चोऱ्याच्या ज्या चकत्या आहेत याने कुरड्याची जी तार आहे ती थोडीशी नाजूकच येते पीठ आपला अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे यामुळे मस्त कुरड्या घालता येत आहेत आणि हे घ्या सगळ्या पिठाच्या कुरड्या इथे मी घातलेल्या आहेत घरामध्येच फॅनच्या हवेखाली दोन दिवसात अगदी कडकडीत या कुरड्या वाळल्या जातात आणि याचबरोबर जर तुम्हाला उन्हामध्ये वाळवायच्या असतील तर एका दिवसामध्ये मस्त ह्या वाळल्या जातात आणि हे घ्या सगळ्या कुरड्या मी मस्त वाळवून घेतलेल्या आहेत फॅनच्या हवेखाली एक दिवसासाठी मी ह्या वाळून घेतल्या आणि फक्त दोन तासासाठी मी याला ऊन दिलेला आहे एक मोठी वाटी तांदळाच्या पिठामध्ये जवळ आसपास साठ ते पासष्ट या साईजच्या कुरड्या होतात इथे मी कुरड्यांची साईज थोडीशी लहान ठेवलेली आहे कारण ताटामध्ये अशा छोट्या छोट्या कुरड्या सुद्धा खूप खुलून दिसतात काही कुरड्या मी तुम्हाला तळून दाखवते तर हे पहा मस्त कुरड्या तळल्या जातात अगदी दुपटी तिपटीने या फुलतायत आणखीन एक तळून पाहूयात आणि हे घ्या मस्त अशी फुललेली आहे आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून मला नक्की कळवा की आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली चॅनल वरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन वरती क्लिक करा म्हणजे मी पोस्ट केलेल्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा